चलनातून बाद नोटांद्वारे थकीत मालमत्ता करासह इतर कर भरणा स्वीकारण्यासाठी महापालिकेच्या प्रभाग कार्यालयांमध्ये सुट्टीच्या दिवशी कामकाज सुरू होते, परंतु नागरिकांनी याकडे पाठ फिरवल्याचं प्रकर्षानं दिसून आलं. दहशतवाद, भ्रष्टाचार आणि काळ्या पैशांना पायबंद घालण्याच्या उद्देशानं केंद्र सरकारनं चलनातील 500 आणि 1000 नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानं जुन्या नोटा बँकेत जमा करण्यासाठी तसंच बदलून घेण्यासाठी बँकांमध्ये नागरिकांच्या लांबच लांब रांगा 10 दिवसांनंतरही कायम आहेत. 500 आणि 1000 चलन रद्द झाल्यानं अर्थव्यवस्था विस्कळीत आली आहे. चलनातून बाद नोटांद्वारे महापालिकेचा थकीत करभरणा करण्यासाठी जुन्या नोटा स्वीकारल्या जात असल्यानं नागरिकांची गैरसोय टळली आहे. तर दुसरीकडे महापालिकेच्या तिजोरीत आर्थिक भर पडली आहे. थकीत करभरणा करण्यासाठी येत्या 24 नोव्हेंबर पर्यंत जुन्या 500 आणि 1000 नोटा महापालिकेच्या वतीनं स्वीकारल्या जाणार आहेत. नागरिकांच्या सोयीसाठी महापालिकेच्या वतीनं शहराच्या विविध भागातील प्रभाग कार्यालयाचे कामकाज रविवारी सुट्टीच्या दिवशी सुरू होते. महापालिकेचे सर्व कर्मचारी कार्यालयांमध्ये काम करताना दिसून आले. सुट्टीच्या दिवशी मनपा कार्यालय सुरू राहणार याबाबत सर्वसामान्यांमध्ये साशंकता राहिल्यानं नागरिकांनी मनपाच्या प्रभाग कार्यालयांकडे पाठ फिरवली. थकीत मालमत्ता आणि पाणीपट्टीसह इतर करभरणा करण्यासाठी नागरिकांची गर्दी ओसरली असली तरी नागरिकांच्या सोयीसाठी सुट्टीच्या दिवशी कामकाज सुरू असताना नागरिक करभरणा करण्यासाठी मनपाच्या प्रभाग कार्यालयाकडे फिरकलेच नाहीत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.